हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना चला तर मग आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत येता दहावी विषय गणित दिवस तेरावा घटक आहे बहुपदी उपघटक आहे बहुपदीवरील क्रिया याचा अभ्यास करूया या पाठातून आपल्याला क्षमता आपल्या विकसित होणार आहेत बहुपदीची बेरीज वजाबाकी करता येणार आहे आणि बहुपदीचा गुणाकारसुद्धा आपल्याला करता येणार आहे त्यासाठी महत्त्वाची आपण मुद्दे पाहूया बहुपदीची बेरीज गुणाकार या क्रिया बैजिक राशीवरील क्रियाप्रमाणेच करता येते म्हणजे आपण बैजिक राशीची कशी बेरीज वजाबाकी करतो त्या पद्धतीनेच बहुपदीची बेरीज वजाबाकी आपल्याला करता येते तर उदाहरणात सांगितलं आहे तीन एक्सचा वर्ग वजा पाच एक्स अधिक तीन एका कंसात आहे दुसऱ्या कंसात आहे आठ एक्स अधिक चार एक्सचा वर्ग वजा चार आता इथं दोन कौंस आहेत आणि मध्ये बेरीजचं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला ही एक बहुपदी आहे ही एक बहुपदी आहे त्या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे हे आपल्याला इथं लक्षात येतं आता बेरीज करण्यासाठी आपण काय करूया स्टेप बाय स्टेप पाहूया आता तीन एक्सचा वर्ग वजा पाच एक्स अधिक तीन आपण आयज इट इज ही बहुपदी लिहून घेऊया आता हे प्लस चिन्ह आहे इथं प्लस चिन्ह टाकायचं आपण फक्त कौंस बाजूला करतोय बाकी काहीच नाही पहिल्या स्टेपमध्ये आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करूया आपण सजातीय पदे सजातीय पदे म्हणजे इथे एक्सचा वर्ग आहे इथे एक्सचा वर्ग आहे याला एकत्र लिहूया तीन एक्सचा वर्ग अधिक चार एक्सचा वर्ग त्यानंतर दुसरं पद आहे सजातीय पद मायनस पाच एक्स अधिक आठ एक्स आणि त्यानंतर आपले स्थिरांक आहेत अधिक तीन मायनस चार आता या दोघांची दो दो बेरीज करता येईल या दोघाची बेरीज करता येईल आपल्याला या दोघांची तीन एक्सचा वर्ग अधिक चार एक्सचा वर्ग चिन्ह समान आहे काय होईल बेरीज होईल सात एक्सचा वर्ग चार तीन सात आणि हे जे चल आहे ते इट इज येईल आता इथं मायनस पाच एक्स अधिक आठ एक्स आहे चिन्ह काय आहे अपोजिट आहे म्हणजे आपल्याला इथं काय करावी लागेल वजाबाकी करावी लागेल आठ एक्समधून समजत नसेल तर असं बघून घेऊया आपण आठ एक्समधून पाच एक्स काढा आठमधून पाच गेले तीन राहिले आणि स जे चल आहे ते ॲज इट इज इन मायनस तीन एक्स सॉरी प्लस तीन एक्स प्लस तीन एक्स आता इथं तीन वजा चार इथं प्लस थीन चार है, 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 चार तीन मायनस चार आहे परत चिन्ह ऑपोजिट आहे म्हणजे वजाबाकी करायची आहे वजाबाकी केली चारमधनं तीन गेले एक राहिला पण एक कसले राहिले मायनस राहिले कारण चार मायनस आहेत एक मायनस चारमधले उरत आहेत म्हणजे एकसुद्धा सुद्धा का माइनस मायनस येईल हे आपलं काय येईल उत्तर येईल अशा पद्धतीने आपल्याला बहुपदीची बेरीज करावयाची आहे त्यानंतर बहुपदीची वजाबाकी बघूया चार पीचा घण अधिक तीन पीचा वर्ग वजा पाच वजा दोन पी वजापाच आता इथं आपल्याला कंस जे आहे कंसामध्ये मायनस चिन्ह आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे आता इथे एक गोष्ट तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे जेव्हा वजाबाकी असते आणि आपण कंस सेपरेट करतो तेव्हा वजाबाकीच्या नंतरचा जो कंस आहे त्या कंसाची आपल्याला काय करायचे आहे प्रत्येक पदांची चिन्ह आपल्याला विरुद्ध लिहायची आहेत म्हणजे इथं प्लस दोन पी असेल तर इथं मायनस दोन पी येईल इथं मायनस पाच असतील तर इथं प्लस पाच असतील का तर ह्या मायनसनं आपल्याला ह्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे तर मायनस गुणिले प्लस आता इथं प्लस दोन आहेत म्हणजे मायनस गुणिले प्लस मायनस होईल मायनस गुणिले मायनस प्लस होईल हे इथं तुम्हाला पूर्णपणे लक्षातच ठेवायचं आहे इथं आपल्याला काही चिन्हांची चेंजेस करायची गरज नव्हती पण इथं मात्र चिन्ह आपल्याला बदलावी लागतात ते आपल्याला पक्कं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे कंसाची पदं आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा दुसऱ्या कंसाची जी चिन्ह म्हणजे मायनसच्या समोरचा जो कंस आहे त्या कंसाची जी चिन्ह आहे कंसातल्या पदाची ती पदांची चिन्ह आपल्याला अपोजिट करावी लागतील म्हणजे प्लस असेल तर मायनस करायचं आणि मायनस असेल तर प्लस करायचं हे लक्षात ठेवायचं बाकी प्रोसिजर आपली बेर्जेसारखीच आहे मग आता दोन्ही कंसातील जी स्वरूप पदे आहेत म्हणजे जी ज्यांचे जे चल आहेत ते चल सारख्या घातांकाचे त्यांना एकत्र लिहून घ्यायचं आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची चला तर मग हा हे उदाहरण आपण वहीवरती सोडवूया आता मी काय करणार आहे कंस सोडून घेणार आहे म्हणजे कंस वेगळा करणार आहे सेपरेट करणार आहेत मी कंसातून या पदांना चार पीचा घन अधिक तीन पीचा वर्ग वजा पाच आता हे चिन्ह मला हे कंस मला काढून टाकायचं आहे मग मी काय करेल ह्या मायनस चिन्हानं ह्याला गुणून घेईल आता इथं प्लस आहे चिन्ह कुठलंच नाही म्हणजे प्लस आहे मायनस इंटू प्लस मायनस येतं मायनस दोन पी पण पुन्हा मायनस इंटू मायनस प्लस, प्लस, प्लस। पाच आता एक गोष्ट लक्षात ठेवायची मायनसच्या नंतरचा जो कंस आहे त्या प्रत्येक पदा त्या प्रत्येक पदाची चिन्ह कंसातल्या त्या प्रत्येक पदाची चिन्ह आपल्याला बदलायची आहेत आता इथं आपण काय करूया सारखी प जी चिन्ह आहेत पदं ते एकत्र लिहून घेऊया मला वाटते इथं स्वरूप पदे नाहीच आहेत चार पीचा घन अधिक तीन पीचा वर्ग वजा दोन पी आणि हे मायनस पाच प्लस पाच काय होतात शून्य होतात म्हणजे आपलं उत्तर येतं चार पीचा घन अधिक तीन पीचा वर्ग वजा दोन पी हे आपलं उत्तर असेल त्यानंतर बहुपदीचा गुणाकार करायचा आहे तीन ए गुणिले कंसात चार ए वजा पाच आता हे कंस कशासाठी दिला जातो तर हा हा जो तीन ए आहे कंसातल्या प्रत्येक पदाला गुणाकाराच्या रूपात आहे हा असं हा हा, हा कंस असं सा सांगतो आपल्याला कंसाच्या बाहेरचं जे पद आहे ते पद कंसातल्या प्रत्येक पदाला आपल्याला गुणाकाराच्या रूपात लिहावं लागतं तीन ए गुणिले चार ए तीन ए गुणिले पाच ए पण मध्ये कशाचं चिन्ह आहे मायनसचं म्हणजे इथं मायनसचं चिन्ह घेतलेलं आहे चला तर मग आपण करून पाहूया आता इथं काही नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं हे लक्षात घ्या या प्र या पदानं या, या कंसातल्या प्रत्येक पदाला आपल्याला गुणावं लागतं म्हणजे तीन ए गुणिले चार ए आता इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून इथं वजा येईल वाटलं तर ह्याला कंसात लिहा तीन ये गुणिले पाच आता इथं मायनस चिन्ह आहे म्हणजे इथं मायनस आलं इथं प्लस असतं तर इथं प्ल प्लस चिन्ह आलं असतं आता संख्यांचा गुणाकार करा कर चारित्रिकम बारा आता पदांचा म्हणजे जे, जे चल आहे चलांचा गुणाकार करा कर कर ए गुणिले एचा वर्ग मायनस तीन आणि पाचचा गुणाकार करा पाच त्रिक पंधरा चल इथं एकच आहे ऐज इट इज इन पंधरा ए म्हणजे आपलं उत्तर येतं बारा एचा वर्ग वजा पंधरा ए त्यानंतर आपण आणखी एक उदाहरण पाहूया आता इथं दोन कंस आहे मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे कुठलंच चिन्ह नाही म्हणजे आपण दोन कंसात गुणाकाराचं चिन्ह कन्सिडर करतो दोन ए जो आहे तो दोन ए हा कंस बाजू सेपरेट करा दोन ए घ्या पहिलं पद आणि या कंसाच्या प्रत्येक पदाला आपल्याला त्याला गुणायचं आहे तिथं प्लस चिन्ह आहे म्हणजे तर प्लस तीन घ्या त्या प्लस तिनंसुद्धा ह्या कंसाला गुणायचं आहे बरोबरीचं चिन्ह टाकायचं मध्ये दोन ए गुणिले पाच एचा वर्ग आता इथं प्लस आहे मग प्लस पुन्हा दोन येनं चार एला गुणा दोन ए गुणिले चार ए अधिक तीन गुणिले पाच एचा वर्ग अधिक तीन गुणिले चार ए आता इथं संख्यांचा संख्या गुणाकार करा पाच दुनी दहा आता ए गुणिले एचा वर्ग वाटलं तर एक स्टेप वाढवा नाहीतर मग डायरेक्ट लिहा एचा एकवा घात एचा दुसरा घात मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे घातांकाच्या नियमानुसार पाया समान आहे घातांकाचे काय होते बेरीज होते म्हणजे एचा तिसरा घात अधिक चार दुने आठ परत इथं पाया समान आहे घातांकाचे काय होते बेरीज होते म्हणजे एचा वर्ग अधिक त्रिक पंधरा एचा वर्ग अधिक चारित्रिकम बारा ए त्यानंतर दहा एचा घण एकच पद आहे तशाला तसं लिहायचं अधिक आठ ए वर्ग आणि पंधरा ए वर्ग या दोघांची बेरीज होईल कारण ते स्वरूप पदे आहेत म्हणजे चलाचा घातांक इथंही दोन आहे आणि इथेही दोन आहे आणि पाया समान आहे म्हणजे आपल्याला या दोघांची बेरीज करता येते आठवण पाच तेरा म्हणजे तेवीस येतं उत्तर्याचं तेवीस ए वर्ग अधिक बारा ए अशा पद्धतीने आपल्याला दोन कौंस आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर या पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं बहुपदी सोडवावी लागते यानंतर स्वाध्याय दिलेल्या आहेत या भागावरती आधारित खालील तक्त्यात प्रश्न पुढील योग्य चौकटीत बरोबरीची खून करा योग्य चौकटीत बरोबरीची खून करायची आपल्याला प्रश्न आहे दोन एचा वर्ग, वर्ग व तीन ए ही पदे आहेत का तर दोन एचा वर्ग आता हे जे सहगुणक आहे सहगुण काही का असू द्या घातांक जो आहे चलाचा तो घातांक सेम असणं आवश्यक आहे ए वर्ग इथं जर ए वर्ग असतं तर ही स्वरूप पदे असती पण इथं ए आहे म्हणजे स्वरूप पदे नाहीत म्हणून नाहीच्या चौकटीत येईल आपलं बरोबरीचं चिन्ह दोन ए वर्ग व तीन ए या दोघांची प्रत्यक्ष बेरीज होईल का दोन ए वर्ग आणि तीन ए या दोघांची प्रत्यक्ष बेरीज होणार नाही कारण बेरीज होण्यासाठी पदेही काय असावी लागतात स्वरूप असावी लागतात म्हणजे होता बेरीज करता येणार नाही त्यानंतर दोन ए वर्ग अधिक तीन ए बरोबर सहा एचा घण होईल का होईल का होणार नाही मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे संख्या संख्यांचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा आणि जे काही हे आहेत चल ए वर्ग गुणिले ए पाया समान आहे घातांकाची बेरीज होईल दोन अधिक एक तीन म्हणजे होईल होय हुई। होयच्या चौकटीमध्ये करेक्ट राईट येईल त्यानंतर दोन ए वर्ग वजा तीन ए बरोबर ए कंसात दोन ए वजा तीन आता इथं काय केलेलं आहे इथे ए वर्ग आहे इथे ए आहे कॉमन काढलेलं आहे आणि कॉमन काढून जे राहिलेलं आहे ते लिहिलेलं आहे कंसात दोन ए वजा तीन हे विधान सत्य आहे का होय हे विधान सत्य आहे त्यानंतर खालील बहुपदीची बेरीज करा आता इथं आपल्याला बेरीज करायची आहे आता हे जे दोन कंसामधलं जे चिन्ह सांगतं हे चिन्ह काय सांगतं आपल्याला की बेरीज करायची आहे बहुपदींची तर आपण काय करूया कंस जो आहे हा कंस काढून टाकूया कारण बेरीज करायची आहे सरळ सरळ आपल्याला काय करायचं कंसातले पदं लिहून घ्यायचे आहेत जर वजाबाकी करायची असती Go तर आपल्याला पदे प्रत्येक पदाचं पुढल्या कंसातल्या प्रत्येक पदाचं आपल्याला चिन्ह बदलावं लागलं असतं इथं मात्र बेरीज करायची आहे त्याच्यामुळं आपण चिन्ह आयझेटीज लिहिणार आहोत आता पदे आपण एकत्र लिहून घेऊया तीन बी वर्ग अधिक चार बी वर्ग हे तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल त्या पद्धतीनं तुम्हाला गणित करण्याचं चा, सुचेल चार बी आणि आठ बी हे पदे आहेत त्यानंतर वजा पाच अधिक पाच आता तीन आणि चार ह्यांची बेरीज सात होते बी वर्ग तीन बी वर्ग अधिक चार बी वर्ग सात बी वर्ग आता इथं चिन्ह विरुद्ध आहेत अपोजिट आहेत म्हणजे आपल्याला वजा करावी लागेल चार बी वजा आठ बी आठ बीमधनं चार बी काढा राहिले चार बी पण ते कसे राहतील मायनस मायनस चार बी आणि मायनस पाच अधिक पाच झिरो म्हणजे आपलं उत्तर येईल सात बी वर्ग वजा चार बी त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे पन पंधरा डब्लूचा घण अधिक बारा डब्लूचा वर्ग वजा पाच डब्लू अधिक तेरा डब्लूचा चौथा घात अधिक बारा डब्लूचा वर्ग वजा बारा डब्ल्यूचा वर्ग अधिक सात डब्ल्यू वजा अठरा च आता इथं मध्ये दोन कंसाच्यामध्ये बेरीजाचे चिन्ह आहे म्हणजे आपल्याला काय करायचे बेरीज करायची आहे त्यामुळे मी काय करणार आहे कंश सेपरेट करून घेणार आहे सॉरी पंधरा डब्ल्यूचा घन अधिक बारा डब्लूचा वर्ग वजा पाच डब्लू अधिकचं चिन्ह आहे मग अधिकचं चिन्ह बाकी हे चिन्हांची बदलायची गरज नाही तेरा डब्लूचा चौथा घात वजा बारा डब्लूचा वर्ग अधिक सात डब्ल्यू वजा अठरा आता आपण सजातीय पदे एकत्र लिहूया पंधरा डब्ल्यूचा घन आता तेरा डब्ल्यूचा चौथा घात आहे ते आपण इथं लिहून घेऊया तेरा डब्ल्यूचा चौथा घात आता ही दोन सजातीय पदे आहेत बारा डब्ल्यूचा वर्ग मायनस बारा डब्ल्यूचा वर्ग मायनस पाच डब्ल्यू ही दोघं सजातीय आहेत स्वरूप आहेत अधिक सात डब्लू आणि जो आपला स्थिरांक आहे तो मायनस अठरा आहे आता हा आपण आधी लिहूया तेरा डब्ल्यूचा चौथा घात अधिक पंधरा डब्ल्यूचा तिसरा घात आता प्लस बारा डब्लू मायनस बारा डब्ल्यू म्हणजे झिरो येईल आणि मायनस पाच डब्लू अधिक सात डब्लू चिन्ह ऑपोजिट आहे वजाबाकी करा दोन डब्लू येईल मायनस अठरा म्हणजे उत्तर आलं आपलं तेरा डब्ल्यूचा चौथावा घात पंधरा डब्ल्यूचा घन अधिक दोन डब्ल्यू वजा अठरा हे आपलं उत्तर असेल त्यानंतर खालील बहुपदींची वजाबाकी करा दोन बहुपद्या दिलेल्या आहेत आणि मध्ये कंसाच्या मध्ये मायनस चिन्ह आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करायचं आहे वजाबाकी करताना एक लक्षात ठेवायचं आपल्याला इथं मायनस चिन्ह असल्यामुळं कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह आपल्याला काय करायचं आहे बदलायचं आहे कोणत्या कंसातल्या मायनसच्या समोरच्या कंसातल्या इकडं बदलायची गरज नाही चला तर मग आपण करूया वजाबाकी दोन एचा चौथा घात मायनस तेवीस एचा वर्ग मायनस आठ आता मायनस नाही ह्याला माय ह्याला गुन्हा मायनस येईल मायनस तीनचा चौथा घात जर गुणाकार करणं चिन्हांचं तुम्हाला अवघड वाटत असेल तर सरळ सरळ काय करायचं प्लस असेल तर मायनस लिहा मायनस असेल तर प्लस लिहा आता इथं स्वरूप पदे एकत्र लिहून घ्या दोन एचा चौथा घात मायनस तीन एचा चौथा घात मायनस तेवीस एचा वर्ग प्लस तीन एचा वर्ग मायनस आठ प्लस नऊ ह्या दोघांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल कारण इथं प्लस चिन्ह आहे इथं मायनस आहे चिन्ह जेव्हा ऑपोजिट असतात तेव्हा वजाबाकी करायची आहे मायनस एचा चौथा घात मायनस तेवीस ए वर्ग अधिक तीन ए वर्ग इथं सुद्धा चिन्ह ऑपोजिट आहे म्हणजे वजाबाकी करा मायनस वीस ए वर्ग आता इथंसुद्धा प्ल मायनस आठ प्लस नऊ म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल उत्तर येईल एक प्लस एक अशा पद्धतीनं आपली वजाबाकी होईल दुसरा प्रॉब्लेम आहे तीन एचा वर्ग वजा पाच ए अधिक चार एचा घन मायनस चार एचा घन मायनस दहा ए अधिक अकरा तीन एचा वर्ग वजा पाच ए अधिक चार एचा घन आता इथं मात्र प्रत्येक चि पदाचं चिन्ह बदलायचं आहे मायनस चार एचा घन अधिक दहा ए वजा अकरा आता इथं सरळ सरळ आपण काय करूया प्लस चार ए घन मायनस चार ए घन म्हणजे याचं उत्तर शून्य येतं तीन ए वर्ग वजा पाच ए अधिक दहा ए हे स्वरूप पदे आहेत मायनस अकरा तीन एचा वर्ग आता इथं चिन्ह अपोजिट आहे म्हणजे वजा बाकी करा दहातून पाच गेले पाच राहिले पाच ए वजा अकरा यानंतर आपल्याला गुणाकार करायचा आहे बहुपदीचा तीन पी कंसात तीन पी अधिक नऊ आता मी काय करणार आहे तीन पी न प्रत्येक पदाला गुणून घेणार आहे तीन त्रिक नऊ पी गुणिलेले पी पीचा वर्ग अधिक नऊ त्रिक सत्तावीस पी इथंसुद्धा तसंच करायचं आहे पाच ए गुणिले मायनस नऊ एचा वर्ग याला मायनस असेल तर कौंसात लिहायचं आहे अधिक पाच ए गुणिले तीन नौ ए आता पाच आणि नऊ याचा गुणाकार होतो पंचेचाळीस मायनस पंचेचाळीस ए गुणिले एचा वर्ग म्हणजे एचा घन अधिक पाच त्रिक पंधरा ए गुणिले ये एचा वर्ग आता इथं दोन कंस आहेत म्हणजे ह्या कंसाला सेपरेट करा आणि प्रत्येक पदाने या कंसाला गुणा आपण हे वेवर करूया तीन क्यू हा कंस लिहायचा आहे पाच क्यू अधिक तीन मायनस दोन लिहा पाच क्यू अधिक तीन कारण हा कंस आपण सेपरेट केला आणि एका पदानं ह्या कंसाला गुणायचे पुन्हा दुसऱ्या पदानं त्याच कंसाला गुणायचं आहे तीन क्यू गुणिले पाच क्यू आता इथं अधिकचं चिन्ह म्हणून अधिक तीन क्यू गुणिले तीन इथं तर मायनस दोन आहे म्हणजे मायनस दोन गुणिले पाच क्यू मायनस आता इथं प्लस आहे मायनस दोन गुणिले तीन आता तीन आणि पाच पंधरा पाचशे पंधरा क्यूचा वर्ग अधिक तीन त्रिक नऊ क्यू वजा पाच दुनी दहा क्यू आता इथं मायनस आणि प्लस आहे म्हणजे मायनस येईल तीन दुणे सहा आता या दोघांची आपल्याला वजाबाकी करता येते पाच क्यूचा वर्ग प्लस नऊ क्यू मायनस दहा क्यू म्हणजे वजाबाकी करायची चिन्ह ऑपोजिट आहे नऊ क्यू दहा क्यूमधनं नऊ क्यू गेले मायनस क्यू राहिला एक क्यू मायनस सहा मायनस दोन बी अधिक तीन आता मध्ये काही नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं तीन बी वर्ग अधिक आठ बी आता हा कौंट सेपरेट करून घ्या मायनस दोन बी तीन बी वर्ग अधिक आठ बी अधिक तीन तीन बी वर्ग अधिक आठ बी मायनस दोन बी गुणिले तीन बीचा वर्ग मायनस दोन बी गुणिले आठ बी अधिक तीन गुणिले तीन बी वर्ग अधिक तीन गुणिले आठ बी काहीच केलं नाही मी या पदा कंसातल्या प्रत्येक पदाला गुणलं या पदानं कंसातल्या प्रत्येक पदाला गुणलं आता गुणाकार करूया तीन दुणे सहा मायनस सहा बीचा घन मायनस च्या आठ दुणी सोळा बीचा वर्ग अधिक नऊ बी वर्ग अधिक, अधिक आठ्रिक चोवीस बी मायनस सहा बीचा घन आता या दोघांची वजाबाकी करावी लागेल मायनस सोळा बी वर्ग अधिक नऊ बी वर्ग म्हणजे मायनस सात बी वर्ग अधिक चोवीस बी समजलं अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे बहुपदींचा गुणाकार करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू